विदर्भातील काही जागा ह्या या निवडणुकीमध्ये पहिल्या टप्प्यामध्ये सामील आहेत. जी शिवसेनेकडे जागा आहे रामटेक, त्या रामटेक जागेच्या आढाव्यासाठी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या आदेशानुसार काल आणि आज मी रामटेक लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर आहे. आदरणीय तुमाणे साहेब देखील पत्रकार परिषदेला उपस्थित आहेत. काल दिवसभर रामटेक आणि विशेषतः विदर्भातल्या सगळ्याच मतदारसंघाचा आढावा घेतल्यानंतर एक लक्षात आलं की विदर्भामध्ये ज्या 10 खासदारकीच्या जागा आहेत या 10च्या 10 जागा या महायुतीच्या निवडून येतील अशा पद्धतीचं चित्र संपूर्ण विदर्भामध्ये आहे. विदर्भामध्ये असलेली उष्णता आपल्या सगळ्यांना माहिती आहे, राजकीय उष्णता देखील वाढलेली आहे. पण महायुतीच्या समोरचे जे सगळे उमेदवार आहेत हे निष्प्रभ झालेले उमेदवार आहेत, त्याच्यामुळे 10 आमचे विदर्भातले उमेदवार हे फार मोठ्या मताधिक्यानं निवडून येतील. आणि माननीय नरेंद्र मोदी साहेबांचा जो संकल्प आहे 400 पारचा, त्याच्यामध्ये विदर्भाचे हे 10 उमेदवार असतील याची पूर्ण खात्री व्यासपीठावरच्या आमच्या सगळ्याच आमच्या मित्रपक्षाच्या आणि महायुतीच्या पदाधिकाऱ्यांना आहे. काल आढावा घेत असताना अजून जे जाणीवपूर्वक आमच्या लक्षात आलं की रामटेकच्या जागेच्या संदर्भामध्ये प्रमाणपत्र जे रद्द झालेलं आहे महायुतीच्या समोरच्या उमेदवाराचं, काल पूर्ण त्या मतदारसंघाचा दौरा केल्यानंतर एक लक्षात आलं की हे पूर्णतः काँग्रेसनं केलेलं षडयंत्र आहे. एक महिला भगिनी उभी करायची, तिचं स्वतःचं सर्टिफिकेट आहे की नाही हे देखील राष्ट्रीय पक्षानं बघायचं नाही, तिला उभं करून तिचं प्रमाणपत्र रद्द होणार आहे हे माहिती असताना देखील निवडणुकीच्या प्रोसेसमध्ये त्यांना आणायचं आणि प्रमाणपत्र रद्द झाल्यानंतर त्याचं खापर विरोधकांवर फोडायचं ही एक स्ट्रॅटेजी करून काँग्रेसनं त्या महिला भगिनीचा आमच्या फॉर्म बाद केला. परंतु जी काल मला माहिती मिळाली, आपल्याला देखील माहिती असेल, माझ्यापेक्षा आपल्याला चांगलं माहिती असेल की त्यांचा फॉर्म भरल्यानंतर तातडीनं एबी फॉर्म हा नागपूरमध्ये आलेला होता. तो कोणाकडे आला होता, तो काँग्रेसच्या कुठच्या आमदारांकडे होता, कुठच्या नेत्याकडे होता हे माझ्यापेक्षा तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. मग जर आपला उमेदवार हा डिस्क्वालिफाय होणार हे माहीत होतं तर नाहक उमेदवाराची बदनामी करण्यासाठी निवडून येणं न येणं हा नंतरचा प्रश्न आहे. परंतु महिला भगिनीला आम्ही तिकीट दिलं आणि तिचं प्रमाणपत्र रद्द झालं याचं खापर विरोधकांवर फोडायचं ही रणनीती करून काँग्रेसनं जाणीवपूर्वक त्यांचा फॉर्म बाद होणार आहे माहीत असताना देखील त्यांना उमेदवारी दिली आणि उमेदवारी दिल्यानंतर देखील पर्यायी एबी फॉर्म हा नागपूरमध्ये त्यांनी तयार ठेवलेला होता. आणि हे मी सांगत नाहीये, म्हणजे हे मी शिवसेनेचा किंवा महायुतीचा मंत्री आहे म्हणून मी काही सांगत नाही, परंतु काल लोकांकडनं जे मी ऐकलेलं आहे विशेषतः महिला भगिनींकडनं जे मी ऐकलेलं आहे त्यांनी मला स्पष्ट सांगितलं की हा एक कुटील डाव होता आणि तो काँग्रेसचा होता. परंतु ह्या सगळ्या गोष्टी घडल्यानंतर देखील वातावरण मात्र नक्की असं आहे की महायुतीचेच उमेदवार फार मोठ्या मताधिक्यानं विजयी होतील आणि फरक हा फार मोठा असेल. मला विशेषतः आपल्या साक्षीनं तुमाणे साहेबांना देखील धन्यवाद दिले पाहिजेत की पक्षाच्या आदेशासाठी आणि विशेषतः एकनाथ शिंदे साहेबांच्या सूचनेवरनं स्वतःला उमेदवारी नसताना देखील ते प्रचारामध्ये सक्रिय आहेत. त्यांची पूर्ण ताकद शिवसेना म्हणून महायुतीच्या मागे उभी आहे आणि म्हणून विदर्भातल्या सगळ्या जागांबद्दल बोलत असताना नागपूर शहराची जी जागा आहे गडकरी साहेब ज्या ठिकाणी उभे आहेत त्यांचा विजय तर निश्चित झालेला आहे. बाकीच्या जागा ज्या आहेत तिथं कुठेही अटीतटीची लढाई नाही, वन साईड महायुती त्या ठिकाणी जिंकणार आहे. परंतु उमेदवारांना बदनाम करणं, महायुतीला बदनाम करणं हा एकमेव कार्यक्रम काँग्रेस आणि त्यांच्या लोकांचा असल्यामुळं नाहक गैरसमज पसरवण्याचं काम या संपूर्ण भागामध्ये केलं जात आहे. त्याच्यामुळे कालचा रिव्ह्यू घेतल्यानंतर, काही ठिकाणी प्रचारसभेला गेल्यानंतर, काही ठिकाणी रॅलीमध्ये गेल्यानंतर राजू पारवे जे शिवसेनेचे महायुतीचे उमेदवार आहेत ते नक्की लोकसभेमध्ये जातील याची खात्री आम्हाला नक्कीच आहे आणि उरलेल्या देखील विदर्भातल्या 9 जागा या महायुतीच्या निवडून येतील याच्यामध्ये कोणाच्याही मनामध्ये शंका नाही.
आपल्याला काय किरण सावंत यांनी माघार घेतलेली आहे नेमकं काय? आधी विदर्भावर बोलू आणि मग कोकणात जाऊ ना, त्याच्यावर देखील सांगतो. या संदर्भात काही प्रश्न असतील तर मला विचारा. विदर्भातली अजून तुम्ही 10 जागेचा दावा करताय, अजून यवतमाळची जी आहे उमेदवारी ती अजून काही स्पष्ट झाली नाही, नेमकी कोणाला जाणार आहे? काल मुख्यमंत्र्यांची संजय राठोड यांनी भेट सुद्धा घेतली, भावना गवडी यांनी उपमुख्यमंत्र्यांची काही दिवसापूर्वी भेट दिली, नेमकं सुरू काय? मला असं वाटतं की आज 3 तारीख आहे, उद्या शेवटच्या दिवसापर्यंत नक्की शिवसेनेच्या उमेदवाराचा फॉर्म भरला जाईल. तो उमेदवार महायुतीचा असेल आणि तो उमेदवार देखील 100% मोठ्या फरकानं निवडून येईल हे महायुतीच्या वतीने मी आपल्याला सांगतो. शेवटचा दिवस भरला जाईल, पण उमेदवार कोण असेल, दोघांपैकी कोण असेल याचं स्पष्ट झालं नाही, की तिसरा चेहरा तुम्ही तिथे नवीन देणार? हा जर आम्ही सस्पेन्स ठेवला नाही तर तुम्ही पण आम्हाला प्रश्न विचारणार नाही ना. बर, संजय राठोड तातडीने काल मुंबईला जाऊन परत आले, म्हणजे उद्याच्या नामांकनाच्या तयारीसाठी गडबडीने आले असं म्हणायचं का? संजय राठोड हे यवतमाळ वाशिमचे आमचे नेते आहेत, शिवसेनेचे मंत्री आहेत, त्यांची वैयक्तिक पक्षाची महायुतीची ताकद देखील त्या मतदारसंघामध्ये फार मोठी आहे, त्याच्यामुळे तिकीट देण्याचा अधिकार हा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदेसाहेबांना आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की तिकीट कोणाला मिळणार आहे याच्या चर्चेपेक्षा जे कोणाला तिकीट मिळेल तो उमेदवार फार मोठ्या मताधिक्याने निवडून येईल. सामंत तिकीट शिवसेनेलाच मिळेल हे निश्चित आहे. यवतमाळचा उमेदवार शिवसेनेचा म्हणजे महायुतीचा असेल आणि निशाणी धनुष्यबाण असेल. भावना गवडी यांच्याबद्दल नाराजी आहे, काय कारण आहे नेमकं नाराजी असल्यामागचं, जेणेकरून तिकीटाला एवढा विलंब होत आहे? वास्तवच्या खासदार आहेत त्या. मला असं वाटतं की यवतमाळ वाशिमच्याच तिकीटाला उशीर झाला अशातला भाग नाही, काही तिकीटही चर्चेअंती फायनल होत असतात, त्याच्यासाठी कदाचित त्याच्यामध्ये वेळ लागला असेल. आणि आमच्या वतीनं शिवसेनेच्या वतीनं सगळे अधिकार हे एकनाथ शिंदे साहेबांचे आहेत. भाजपमध्ये प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेब असतील आणि भाजपाचे नेते राज्याचे उपमुख्यमंत्री विदर्भाचे सुपुत्र देवेंद्रजीना आहेत, ते दिल्लीच्या लोकांशी बोलून फायनल करतात. आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची अजित पवार साहेबांची आहे, ते निर्णय ते घेतात. त्याच्यामुळे तिन्ही नेत्यांना महाराष्ट्राच्या भौगोलिक परिस्थितीचा अंदाज आहे, कोण कुठं निवडून येऊ शकतं याचा देखील अंदाज आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की त्यांनी निर्णय घेतलेले हे आम्हाला मान्य असतील, कारण मी महायुतीमध्ये काम करतोय आणि महायुती ही काय फक्त 3 पक्षाचीच नाही आहे, आमच्यावर अजून अनेक पक्ष आहेत, त्याच्यामध्ये कवाडे साहेबांचे चिरंजीव देखील आता या ठिकाणी आलेले आहेत. त्याच्यामुळे सगळ्या पक्षांनी निर्णय एक घेतलेला आहे की एकनाथजी शिंदे, देवेंद्रजी आणि अजितदादा आणि सगळे मित्रपक्ष यांनी जो संकल्प केलेला आहे 45 पार, ते 45 पार आम्ही नक्की करू. पक्षांनी जर आदेश दिला तर संजय राठोड साहेबांनी जे काय सांगितलेलं आहे ते पक्षातले एक शिवसैनिक म्हणून सांगितलेलं आहे आणि योग्य वेळी एकनाथ शिंदेसाहेब त्यांना ज्या काय सूचना करायच्या आहेत त्या करतील आणि यवतमाळ वाशिमचा फॉर्म भरला जाईल. कसला रामटेकसारखा फॉर्म्युला आहे का उमेदवार म्हणजे नवीन? मला असं वाटतं की याला पण फॉर्म्युला म्हणण्यापेक्षा जी परिस्थिती त्या ठिकाणी होती स्वतःच तुमाणे साहेबांनी पुढाकार घेऊन एखादी भूमिका एकनाथ शिंदे साहेबांच्या सूचनेवर त्या ठिकाणी केलेली होती. फॉर्म्युला कुठचा आहे, त्याचं समीकरण काय आहे, त्याच्यातनं काय निष्पन्न होणार आहे याचे निर्णय तिघं घेतात, आदरणीय शिंदेसाहेब, देवेंद्रजी आणि अजितदादा. तो जे काय फॉर्म्युला आता हा तर फॉर्म्युला ठरला, शिंदेसाहेब, देवेंद्रजी, अजितदादा कोणाला माहित होता हा फॉर्म्युला असं ठरेल? त्याच्या फॉर्म्युला ठरवण्याचे अधिकार आम्ही 3 नेत्यांना दिलेले आहेत, ते जो काय फॉर्म्युला ठरवतील तो महायुतीच्या सगळ्याच घटक पक्षांना मान्य राहील. या निवडणुकीमध्ये 10 तारखेला ही फार मोठी सभा रामटेकमध्ये होते. मी बावनकुळे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही देखील ती जागा बघून आलो, किती लोक त्या ठिकाणी जमणार आहेत, तिथे काय केलं पाहिजे हे सगळं बघून आलेलो. 10 तारखेला ती फार मोठी सभा रामटेकमध्ये होते, त्याच्यामध्ये मुख्यमंत्री असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री असतील, अन्य नेते असतील, गडकरी साहेब असतील. तर मला असं वाटतं की सभा फार मोठी होईल आणि ऐतिहासिक होईल. जैसे की आपने बोला की रामटेक की सीट काँग्रेस को पहले ही बता दी की फॉर्म रिजेक्ट हो जाएगा, उसी तर्ज पे अमरावती में भी नवनीत राणा का केस नया प्रविष्ट है, उन्हें भी भाजपा की तरफ नहीं, पहला ये मराठी खत्म करके बाद में हिंदी में आते तो हाँ तो तुमसे संगा ना का प्रश्न होता. किरण सावंत यांनी
माघार घेतलेली आहे, काय सांगाल सर दावा अजून काय? एक पहिली गोष्ट अशी आहे की काल ज्या काही पत्रकार परिषदा झाल्या त्याच्यामधनं अशी एक भावना निर्माण झाली की या तिकीट वाटपामुळे शिवसेनेचे जे मुख्य नेते आहेत एकनाथ शिंदे साहेब यांना त्रास होऊ नये या पद्धतीनं त्यांनी काल रात्री 9 वाजता ती भूमिका घेतलेली होती. परंतु त्याच्यानंतर मी नागपूरला असताना देखील मी VC वरनं सगळ्या रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्यांना बोललो, त्यांच्याशी संवाद साधला. 4 तारखेला म्हणजे उद्याच 11 वाजता आमची देखील पदाधिकाऱ्यांची बैठक ही रत्नागिरीला माझ्या निवासस्थानी मी आयोजित केलेली आहे आणि जे उमेदवारीसाठी इच्छुक आहेत ते संवेदनशील आहेत. त्यांचं म्हणणं असं होतं की आपली जागा ही निश्चित आपल्याला मिळाल्यानंतर आपण 2 ते 2.5 लाखानं निवडून येऊ, परंतु असं असताना याच्यासाठी शिंदेसाहेबांना घासाघीस करावं लागते. या भावनेतनं त्यांनी तो भावनिक होऊन घेतलेला निर्णय होता. पण त्याच्यानंतर सगळ्या पदाधिकाऱ्यांनी आग्रह केल्यानंतर मी वैयक्तिक त्यांच्याशी बोलल्यानंतर आजही शिवसेना भाजपचा तो मतदारसंघ आहे आणि शिवसेनेमधले जे पूर्वीचे खासदार आहेत हे दुर्दैवानं आमच्यासोबत आलेले नाहीत, त्याच्यामुळे त्या जागेवर शिवसेनेचाच दावा आहे. शिवसेनाच त्या ठिकाणी लढली पाहिजे सगळ्याच, म्हणजे आता तरी इथल्या सगळ्या नेते मंडळींना शिवसेनेच्या तुम्ही विचारलं आणि सावंतसाहेब देखील सिंधुदुर्गातलेच आहेत, दीपक सावंतसाहेब माजी मंत्री, ताई देखील मुंबईमध्ये आहेत कोकणातल्या आहेत. त्याच्यामुळे सगळ्यांचीच भावना ही आहे की रत्नागिरी सिंधुदुर्गची जागा ही शिवसेनेला मिळाली पाहिजे, त्याच्यामुळे दुमत असण्याचं काही कारण नाही. आणि एखादी व्यक्ती ज्यावेळी संवेदनशील आणि भावना प्रधान असते तोच त्या मतदारसंघाचा विकास करू शकत असतो, जो काफर असतो कठोर असतो तो करू शकत नाही. आणि म्हणून आम्ही देखील जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांची समजूत घातलेली आहे, त्याच्यामुळे कुठेही चिंता करण्याची काही कारण नाही. आज त्या गोष्टीला पूर्णविराम मिळालेला आहे, आजही दावा आमचा आहे. पण याच्यातले सगळे निर्णय जसं मी सांगितलं तसं एकनाथ शिंदेसाहेब, देवेंद्रजी, अजितदादा घेतील. आणि दुसरी महत्वाची गोष्ट आहे की शिवसेनेनं दावा का केला आहे याला देखील लॉजिक आहे आणि प्रत्येक पक्षाला दावा करण्याचा अधिकार आहे. मी कुठं भाजपनं दावा केला, राणेसाहेबांनी पत्रकार परिषद घेतली म्हणून मी अजिबात नाराज नाही. परंतु पत्रकार परिषद झाल्यानंतर एक त्याच्यातनं जो मेसेज जातो तो त्यांच्यापर्यंत असा गेला की या जागेमुळे आपले नेते जे आहेत मुख्यमंत्री जे आहेत त्यांना नाहक त्रास होतोय आणि त्या भावनेतनं त्यांनी तो निर्णय घेतलेला होता. त्यांचा तो वैयक्तिक निर्णय होता आणि कुटुंब म्हणून जर सांगायचं झालं तर त्यांच्यापेक्षा वयानं जरी मी लहान असलो तरी पॉलिटिकल निर्णय हे आम्ही कुटुंब म्हणून एकत्र बसून घेतो, त्याच्यामुळे आमचा देखील निर्णय झालेला आहे आणि कार्यकर्त्यांचा देखील निर्णय झालेला आहे. त्या ठिकाणी शिवसेनेचाच दावा आहे आणि शिवसेनेचाच दावा शेवटपर्यंत राहील. नाही, विरोधकांना दुसरं काहीच भांडवल नसल्यामुळं अशा कुठं जागा ज्या काही वाटाघाटीसाठी थांबलेल्या आहेत त्याच्यावर चर्चा करणं, त्या लोकांची बदनामी करणं, त्याच्यातनं आपलं काही साध्य होतंय का ते बघणं. परंतु महायुती एवढ्या पद्धतीनं स्ट्रॉंग आहे की याचा कसलाही परिणाम महायुतीवर होणार नाही. रत्नागिरी सिंधुदुर्गची जागा देखील फार मोठ्या फरकानं आम्ही जिंकू हे काल देखील मी सांगितलेलं आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की सोशल मीडियावर एखादी पोस्ट वैयक्तिक आल्यानंतर ती काय पक्षाची भूमिका असते अशातला भाग नाही. मी शिवसेनेचा उपनेता म्हणून काम करतोय, शिंदेसाहेबांनी तो मतदारसंघ माझ्या ताब्यामध्ये म्हणजे मला निरीक्षण करण्यासाठी ठेवलेलं आहे, त्याच्यामुळे पक्षीय निर्णय हे मी तिथले ठरवत असतो. त्याच्यामुळे जर त्या ट्विटमुळे किंवा कशामुळे जर कोणाचा गैरसमज झाला असेल तो सगळ्यांनी दूर केला पाहिजे, आपण देखील दूर करावा. माझ्या दृष्टीनं तो प्रश्न संपलेला आहे, त्याला पूर्णविराम मिळालेला आहे. कार्यकर्त्यांची भावना रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातल्या आमची सगळ्यांची भावना ही जागा शिवसेनेकडेच राहावी अशा पद्धतीची आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की त्याच्यानंतर ते ट्विट आमची बैठक झाल्यानंतर आता आहे का मला माहित नाही, ट्विट काढले ते काढलं ना, तेच सांगितलं 10 वाजता जे त्यांनी केलं होतं ट्विट, त्याच्यानंतर आमची बैठक झाली, माझी VC देखील झाली पदाधिकाऱ्यांबरोबर आणि त्याच्यानंतर त्यांना आम्ही समजवलं की शेवटी राजकारणामध्ये भावनिक होणं ठीक आहे परंतु अशा पद्धतीचा सोशल मीडियाचा वापर होऊ नये असं देखील त्यांना सांगितलं, माझे मोठे बंधू असले तरी. आणि त्याच्यानंतर त्यांनी ते ट्विट मागे घेतलेलं आहे. कार्यकर्त्यांच्या आग्रहापोटी, पदाधिकाऱ्यांच्या आग्रहापोटी आणि जनतेमध्ये जे वातावरण आहे, मतदारांमध्ये जे वातावरण आहे, ती जागा शिवसेनेला राहावी, त्याच्यामुळे त्या जागेवर शिवसेनेचाच दावा. आता राणे साहेब, आता हा मला म्हणजे सगळ्यांबद्दल आदर आहे,
पण नारायण राणे साहेब हे शिवसेनेमध्ये येतील अशा पद्धतीचं आपण कसं काय विचारू शकतो? कारण ते शेवटी मी दावा म्हटलं, मी असं म्हटलं नाही, परत एकदा क्लिअर करतो. कारण मी हल्ली पत्रकार परिषद मध्ये बोलताना स्पष्ट आणि पत्रकार परिषद संपली की हे सगळं बाजूला ठेवून बोलतो, त्याच्यामुळे मी असं कुठेही म्हटलेलं नाही की भाजपातला एखादा माणूस किंवा नेता येऊन शिवसेनेमध्ये निवडणूक लढवेल. आमच्याकडनं शिवसेनेतनं एकच उमेदवार आहे, त्याच्यामुळे दुसऱ्या उमेदवाराची कुठे आम्ही चर्चा पण केलेली नाही. आणि राणे साहेबांसारख्या भाजपाच्या मोठ्या नेत्यावर मी काही चर्चा करणं किंवा मी काही बोलणं हे मला असं वाटतं की माझ्या राजकीय एथिक्समध्ये बसत नाही. त्याच्यामुळे राणे साहेबांचे विचार हे स्वतंत्र असू शकतात, त्यांनी घेतलेली पत्रकार परिषद ही स्वतंत्र असू शकते, त्याच्यावर आम्ही कुठेही नाराज नाही. आणि त्यांनी देखील काल असं सांगितलेलं आहे की जर जबाबदारी आणि तिकीट मला दिलं तर निवडून येऊ, त्याच्यामध्ये ठीक आहे, प्रत्येक पक्षाला ते बोलण्याचा अधिकार आहे ना. काल आदित्य ठाकरेंनी काल एक स्टेटमेंट दिली की रामनेते सिंग खासदार उपाजी सोमाने यांना धोका दिला, त्यांना तिकीट दिलं नाही आणि म्हणून 40 जे गद्दार आहेत त्यांनी परत यावं असं एक आव्हान त्यांनी केलं, भावनिक आव्हान केलं. काय सांगितलं मला असं वाटतं की याला काही अर्थ नाही आणि अशा भाषणांना कोणी आता भुलत नाही. तुमाने साहेब आमचे सर्वांचे नेते आहेत, आमचे मार्गदर्शक आहेत, आज पत्रकार परिषदेमध्ये ते माझ्या बाजूला देखील बसलेले आहेत. एकनाथ शिंदे साहेबांचे ते अतिशय जवळचे मित्र आहेत, त्याच्यामुळे त्यांचं आणि शिंदे साहेबांचं बॉन्डिंग अतिशय चांगलं आहे, देवेंद्रजींचं चांगलं आहे. त्याच्यामुळं भविष्यामध्ये आपल्याला कळेल ना, तुमाने साहेब विदर्भातनं शिंदे साहेब त्यांच्यावर काय जबाबदारी टाकतात विदर्भाचे का. आता सगळंच मी असं बोलत नाही, त्यांचं ते भाषण मी खोडल्यासारखं होईल, पण त्यांना भाषण करत राहू दे, 2-4 सीट तरी आल्या पाहिजेत त्यांच्या, म्हणून भाषण करत राहू दे, त्यांच्याबद्दल मला आक्षेप नाही. पण गद्दारीचा विषय जे वारंवार सांगतात त्यांना मला एकच प्रश्न विचारायचा आहे की आम्ही अनेक वेळा सांगितलं की आम्ही भाजप आणि शिवसेना अलायन्समध्ये निवडून आलेलो आहोत, मध्ये 2 वर्षाचा कोविडचा कालावधी होता म्हणून काही करता आलं नाही, परंतु शिंदे साहेबांनी 4-5 वेळा त्यांची भेट घेतली मुख्यमंत्र्यांची आणि त्यांना सांगितलं की आपल्याला काँग्रेस बरोबर नको, भाजप बरोबर जायचं आहे. मग ज्यावेळी आपण निवडणुका लढतो काँग्रेस आणि आपल्या भाजप आणि शिवसेनेबरोबर आणि निवडून आल्यानंतर काँग्रेस बरोबर जाऊन बसतो, ही कसली काय, ही विचारांबरोबर गद्दारी नाही. ही वंदनीय बाळासाहेबांचा विचार होता की जर मला काँग्रेस बरोबर जावं लागलं तर मी शिवसेनेचं दुकान बंद करणार, मग ही वंदनीय बाळासाहेबांच्या विचाराशी गद्दारी नाही. मग ज्यांनी बाळासाहेबांच्या विचाराशी गद्दारी केली त्यांनी आम्हाला क्षणपण शिकू नये. हिंगोली आणि हातकणंगलीच्या उमेदवारांनी बदलणार अशी चर्चा सुरू आहे, नेमकं काय त्याबाबत धरेशील माने आणि चर्चा आणि सूत्र मला असं वाटतं की एखादी उमेदवारी बदलण्याचा अधिकार देखील शिवसेनेमध्ये आम्ही एकनाथ शिंदे साहेबांना दिलेला आहे, त्याच्यामुळे निर्णय ते योग्य घेतील आणि सगळ्यांना बरोबर घेऊन घेतील. पंतप्रधानांची पहिली सभा रामटेकला शिवसेनेच्या उमेदवारांसाठी मिळालेली आहे, तुम्ही मागितली होती की त्यांनी स्वतःहून पहिला तो निर्णय घेतला. आम्ही विनंती केली की आम्हाला महाराष्ट्रामध्ये जास्त सभा पाहिजे, जास्त रॅली पाहिजे आणि म्हणून त्याची सुरुवात जर विदर्भामध्ये होत असेल तर मला सगळ्यांना आनंद असला पाहिजे. आदित्य ठाकरेंच्या पक्षाच्या 2-4 जागा निवडून येऊ द्या, बावनकुळे म्हणतात की 48-48 जागा महायुतीच्या यायला पाहिजे, दोन्ही पक्षांमध्ये कॉन्ट्रडिक्शन साहेब अजिबात नाही. मगाशी मी सुरुवात सांगतो ना साहेब, मगाशी मी सुरुवातीलाच असं सांगितलं की आम्ही जे मिशन राबवतोय ते 45-5 राबवतोय, त्याच्यामुळे बावनकुळे साहेबांनी जर 48 जागा निवडून येतील असं सांगितलं असेल तर त्यांना तो कॉन्फिडन्स आहे. आमचे ते भाजपातले नेते आहेत त्याच्यामुळे त्यांना कशाला, त्यांनी एखादं वक्तव्य जर केलं असेल तर त्याच्यावर कॉन्ट्रोवर्शियल काय स्टेटमेंट करायची आवश्यकता नाही. आम्ही अशा पद्धतीची इच्छाशक्ती जर घेऊन गेलो तर 48-48 पण जिंकू शकतो. नाही आदित्य ठाकरे असं नाही म्हटलं, त्यांची असंतुष्टांची अलायन्स जी आहे ती, म्हणजे ज्या अलायन्सला पंतप्रधानाचा उमेदवार नाही, जे पंतप्रधानाचे उमेदवार होते ते आता एनडीएमध्ये आले, जे कोण होते ते आता स्वबळावर लढत आहेत, अशी जी काय असंतुष्टांची, फक्त नरेंद्र मोदी साहेब पंतप्रधान होऊ नये हा आकाश जो आहे आणि हा जो पोटसूळ आहे ह्याच्यासाठी जी एनडीए अलायन्स झालेली आहे त्या लोकांबद्दल मी सांगतो की त्यांच्या 3-4 आले तर ठीक. हेमंत पाटलांना स्थानिक भाजपचे नेते आहेत आणि त्याचबरोबर लोकप्रतिनिधी आमदार देखील त्या ठिकाणी विरोध करताना. मी मगाशी सुरुवातीला असं सांगितलं की आमचे जे तिन्ही नेते आहेत त्यांना महाराष्ट्राची भौगोलिक परिस्थिती आणि महाराष्ट्राचं प्रत्येक तालुक्यामधलं गावामधलं आणि जिल्हा परिषद गटातलं राजकारण माहिती आहे, त्याच्यामुळे योग्य तो निर्णय आदरणीय एकनाथ शिंदे साहेब घेतील.
हेमंत गोडसे हे आमच्या संपर्कात असतात, आता ठाकरे गटाकडून केला जात आहे, त्यांना तिकीट न मिळाल्यामुळे नाराज होतात. त्यांच्या उरलेल्या आमदारांपैकी 8 आमदार माझ्या संपर्कात आहेत. आमदार जे उरलेले आहेत उबाठामधले, या ते 8 आमदार माझ्या संपर्कात आहेत. शिंदेसाहेबांचं नंतर माझ्या संपर्कात आहेत, मी शिंदेसाहेबांची भेट घालून देणार, त्याच्यावर त्यांना क्लॅरिफिकेशन विचारा ना. 8 आमदार मोजून नावं पण पाहिजे तर सांगतो. प्रवेशाच्या वेळी नाव सर हिंदी करा सर. हा सांगा ना सर. आपण आप जैसा बोले की रामटेक में कांग्रेस को पता था वो प्रमाण पत्र खारिज हो जाएगा, उसी तरह अमरावती में भी नवनीत राणा का मामला नया प्रविष्ट है, उन्हें भी तो भाजपा की तरफ से टिकट नहीं. नहीं, वो जो प्रमाण पत्र का जो केस चालू है वो सुप्रीम कोर्ट में चालू है, और इनका जो था अभी ये जो सर्टिफिकेट है वो सिर्फ एमपी के लिए खारिज नहीं किया है, उनका जिला परिषद का भी मेंबरशिप जो था वहां का भी सर्टिफिकेट था वो भी खारिज किया गया है ना. तो ये होगा ये मालूम था. और राणा मैडम का जो केस चालू है वो सुप्रीम कोर्ट में चालू है, सुप्रीम कोर्ट के डिसीजन के बाद जो कुछ होना है होगा. आपने कहा कि महायुति 10 सीट जीतने वाली है, आघाड़ी भी यही कह रही है कि 10 सीट जीत जाए, तो क्या फार्मूला है, किस तरह से आप बोल रहे हैं कि 10 सीट आप नहीं. आघाड़ी को ये बोलना ही चाहिए क्योंकि उनके पास जो एमएलए अभी रुके हुए हैं, जो कार्यकर्ता है वो महायुति में न आए, उनको मॉरल सपोर्ट चाहिए, इसलिए वो बोल रहे, बाकी कुछ नहीं. सर टिकट किसको देना चाहिए, पार्टी का नियम है, अपना निर्णय है, लेकिन दो बार से जो सांसद चुनकर आए, जो रन जिन्होंने जीता है उनको छोड़ के बाहर से आए किए हुए व्यक्ति को देना टिकट कितना होता है? नहीं, मेरे ख्याल से ये पार्टी का निर्णय है, एकनाथ शिंदे साहब ने तुम्हारे साहब से बात करके लिया हुआ निर्णय है, तो उसके ऊपर अभी बात करना अच्छी बात नहीं है, क्योंकि अलायंस का उम्मीदवार अभी डिक्लेयर हो गया है, उनका काम भी प्रचार प्रमुख करके तुम्हारे साहब कर रहे हैं. सर आपके मंत्रालय की बात करें तो बिजली का दर कम होना चाहिए उद्योगों की सहूलियत के लिए, लेकिन 1 अप्रैल से रेट पूरी तरह बढ़ चुके हैं. नहीं, ये तो रेट बढ़ने का जो मामला है वो इंडस्ट्री में हम इंसेंटिव जो देते हैं वो इलेक्ट्रिसिटी सब्सिडी पे देते हैं, हम वाटर सब्सिडी पे देते हैं, लेकिन अभी कोड ऑफ कंडक्ट चालू है, आचार संहिता चालू है, उसके ऊपर बात करना अच्छी बात नहीं है, लेकिन इंसेंटिव में इलेक्ट्रिसिटी का सब्सिडी भी हम देते हैं. सर इन्वेस्टर्स को आकर्षित करने के लिए कोई समिट तक नहीं है? कहाँ? विदर्भ की बात. पीएम मेगा पार्क जो हो गया है टेक्सटाइल, मेरे ख्याल से आचार संहिता लगने से पहले 15 दिन वहां उनका कॉन्फ्रेंस हो गया था. मैं खुद अपना अभी होटल का नाम मालूम नहीं उसको, मैं कॉन्फ्रेंस के लिए आया था, जो CDCPR हमने डिक्लेयर किया उसका कॉन्फ्रेंस मैंने नागपुर में लिया था, उसके बाद जो अभी डिस्टलरी आ रही है 3000 कोटी की नागपुर में, तब मैं आया था. गढ़चिरौली में अभी स्टील इंडस्ट्री आ रही है 75,000 करोड़ की, उसके लिए मैं आया था. तो ऐसी कुछ बात नहीं है, खुद इंडस्ट्री मिनिस्टर करके ये 2 बरस में मैं खुद 8-10 बार नागपुर या विदर्भ में आया हूँ. सर यवतमाल में नया चेहरा देने की बात चल रही है, कौन होगा? हमने वो पूरी जिम्मेदारी एकनाथ शिंदे साहब के ऊपर दी है. एकनाथ शिंदे साहब शिवसेना के मुख्य नेता है, वो डिक्लेयर करेंगे. धन्यवाद. सर महाराष्ट्र में प्रचार होना शुरू हो गया मी त्याचं एकच शॉटमध्ये आपल्याला उत्तर सांगितलं की ज्या शिवसेनेमध्ये आम्ही काम करतो, ज्याची निशाणी धनुष्यबाण आहे, त्याचे सर्वे सर्वा वंदनीय बाळासाहेबांचा विचार घेऊन एकनाथ शिंदे साहेब आहेत, त्याच्यामुळे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात कुठेही पंचायत समिती असू दे, जिल्हा परिषद असू दे, आमदारकी असू दे किंवा खासदारकी असू दे, याचे सगळे निर्णय घेण्याचे अधिकार आम्ही सगळ्या आमदारांनी सगळ्या शिवसैनिकांनी एकनाथ शिंदेसाहेबांना दिलेले आहेत, त्याच्यामुळे एकनाथ शिंदेसाहेब जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य राहील. सर आखरी सवाल, महायुतीची पूरी सीट कब डिक्लेअर होने वाली? दो दिन में. सर एक प्रश्न असा आहे की कृपाल कुमारी साहेबांनी आपलं राजकीय पूर्ण करिअर गाव पे लगा के वो आपके साथ आहे, मी एवढंच या संदर्भामध्ये सांगतो की तुम्हाने साहेबांनी पक्षासाठी जी भूमिका घेतलेली आहे ती फुकट जाणार नाही, एवढंच या ठिकाणी सांगतो, आणि त्याचा त्यांना पश्चाताप होणार नाही. साहेब विकास के बारे में बात कुठेतरी रिपोर्ट्स निगेटिव्ह आहे. जब डबल इंजिन की सरकार हम बोलते हैं तो इंडस्ट्री में महाराष्ट्र को उसका क्या लाभ हुआ ये बताने का. मैंने बोला की आचार संहिता है इसलिए उसके ऊपर बयान देना उचित नहीं है, लेकिन एक ही बात मैं यहां क्लियर कर देता हूं कि 2 बरस पहले महाराष्ट्र फॉरेन इन्वेस्टमेंट में 2 नंबर पे या 3 नंबर पे था, आज 2 बरस में जो 3 महीने का सर्वे होता है, जो क्वार्टरली सर्वे होता है, उसमें 2 बरस महाराष्ट्र
फॉरेन इन्वेस्टमेंट में एक नंबर पे है और वो 25 साल अभी एक नंबर पे ही रहेगा। धन्यवाद। सर, सर, आपका सर, कमी है, कहीं ना कहीं इंडस्ट्री में तकलीफ हो रही है, स्टाफ की कमी है और विदर्भ से लोग, हमने भर्ती शुरू की है, 2000 लोगों की भर्ती चालू है। सर, शिवसेना का घोषणा पत्र अलग रहेगा या बीजेपी के साथ रहेगा? सब साथ निकालेंगे। धन्यवाद। Thank you.